धरंगपीठ भूसुरुंगाचा स्फोट रामाच्या कारनाम्यामुळे जयसिंगपूर ही हादरले. धरंगुप्पे येथील 343-9 या गट नंबरच्या सरकारी जमिनीतून राजरोसपणे गौण खनिजाची लूट सुरू आहे. या गौण खनिजाच्या लुटीसाठी आज रामा नावाच्या कर्मचाऱ्याने भूसुरुंगाचा स्फोट केला आणि धरंगुप्पेमधील अनेक घरांना तडे गेले असून आवाजाने शेकडो जणांच्या कांठाळ्या बसल्या. तहसीलदार किरण कुमार काकडे आणि सर्कल आयुब देसाई यांच्या दुर्लक्षामुळे धरणगुतीत राजरोसपणे गौण खनिजाची लूट सुरू आहे. महसूल खात्याच्या आशीर्वादामुळे या माफियांनी आज भूसुरुंगाचा स्फोट केला. हा स्फोट इतका भयंकर होता आणि घातकी होता की धरणगुतीमधील अनेक घरांना तडे गेले असून काही घरे कोणत्याही क्षणी ढासळण्याची शक्यता आहे. तर स्फोटाच्या आवाजाने शेकडो जणांच्या कांठळ्या बसल्या आणि धरणगुत्तीसह जयसिंगपूर शहरही आज घडवून आणलेल्या या भूसुरुंग स्फोटाने हादरून गेले. महसूल खात्याच्या वरद हस्ताने इथे गौण खनिजाची राजरोस लूट सुरू असताना आता स्फोट घडवून आणले जात असल्याने धरणगुत्तीसह परिसर भीतीच्या छायेखाली आहे. आज झालेल्या स्फोटाने सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र भविष्यात अनेकांचा जीव जाण्याच्या भीतीने इथल्या नागरिकांनी आज घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. महानकारे न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे. पहाटेपासून हे सुरुंग लावलं जातं आणि त्याच्यामुळे घरांना तडे झाले. अक्षरशः पोटाला टोचणी मारून आम्ही कर्ज काढून ही घरं बांधल्यात आणि घराच्या आता भिंतीला पूर्ण तडे गेल्यात. त्याचबरोबर रस्त्याचं पण सगळं पूर्ण डांबरीकरण जे झालेलं होतं ते सगळं आता उद्ध्वस्त झालेलं आहे आणि सुरुंगामुळं आम्हाला अक्षरशः एवढा त्रास व्हायला आहे की घरातली सगळी भांडी खाली येतात, त्याचबरोबर जमीन पूर्ण हल्ली जाते. आत्ता जे सुरुंग उडवलेत की नाही ते फार मोठ्याने उडवलेत, सगळी भांडी कपाटातली खाली पडलेली, आम्ही बसलेली खालची जमीन हादरली आणि किती वेळा मी त्यांना ताकीद केली तर रात्रीचं दुपारचं कोण नसल्यानं बघून उडवून जात्यात. रात्रीचं चोरून गाड्या दिवसात नेत्यात आणि त्यांचा आम्हाला जास्त त्रास आहे. आज या ठिकाणी ह्या उत्खननाच्या बाबतीत नायब तहसीलदारनी धरणगुत्तीच्या कोतवालला फोन करून सांगितलं तुम्ही जागेवर जावा, इथं कुणाच्या तक्रार आल्या आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा वस्तुस्थिती काय आहे, परिस्थिती काय आहे. परंतु आत्ता या ठिकाणी कोतवाल येऊन पाहणी केली. कोतवालला आम्ही सांगितलं की या ठिकाणी तुम्ही काय असेल ते तुमची जबाबदारी काय आहे की या ठिकाणी येऊन पाहणी करायचं, इथं एवढे लोक जमलेले आहेत, ह्या लोकांच्या समोर तुम्ही काही करू नका, तुमचा काय अधिकार पोचत नाही. तुम्ही तुमचे ज्यांनी कोणी तुम्हाला आदेश दिलेला आहे इकडे येण्यासाठी त्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्या म्हणून सांगितलंय, तर त्या अधिकाऱ्यांचा आत्ता मोबाईल स्विच ऑफ येतोय. मी सुद्धा संपर्क करतोय परंतु त्यांचा सुद्धा मोबाईल स्विच ऑफ येतोय. तहसीलदारांचा फोन लागत नाही, प्रांताधिकाऱ्यांचा फोन लागत नाही आणि नायब तहसीलदारांचा फोन लागत नाही. अशा अडचणीच्या वेळेला, अशा क्रिटिकल प्रसंगाच्या वेळेला हे अधिकारी जर असे मोबाईल बंद ठेवून राहत असतील तर जनतेनं बघायचं कोणाकडे आणि जनतेनं जायचं कोणाकडे हा मोठा प्रश्न आहे. धरणगुती ग्रामपंचायत हद्दीमध्ये 343-9 या गटामध्ये अनधिकृतपणे दगड उत्खनन चालू आहे आणि ह्या गोष्टीचा वारंवार मोर्चेच्या स्वरूपात किंवा निवेदना स्वरूपात आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना, सर्कल असतील, तलाठी असतील, तहसीलदार असतील, ह्या सर्वांना आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त केलेला नाही आहे. उत्खनन करणारी व्यक्ती आरेरावी आणि दांडगावाकडून सातत्यानं इथं उत्खनन चालू आहे आणि सदरच्या परिसरात या उत्खननापासून 100 फुटाच्या आत घरं असताना सुद्धा या प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला प्रशासन सुद्धा दाद देत नाही आणि त्यांना पाठीशी घालून त्या प्रकारची कृत्य करायला लावत आहे आणि याच्यामागं वेगवेगळ्या प्रकारची त्यांची कृत्य आहेत आणि ती गोष्टी आम्ही बोलण्यापेक्षा सरळ सगळ्या समाजाला किंवा सगळ्या जगाला माहिती आहेत आणि ह्या गोष्टीचा आवर नाही घातला तर प्रसंगी कायदा हातात घेऊन आम्हाला ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या आम्ही करणार आणि प्रशासनाला जागेवर आणायचं काम आम्हाला इथल्या रहिवासी लोकांना करावं लागेल.